कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आला त्यामुळे तथागत बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा बसवेश्वर अहिल्याबाई होळकर यांच्यासारख्या थोर महापुरुषांची जयंती तसेच एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरे करता आले नाहीत तसेच येणारे अण्णाभाऊ साठे जयंती देखील साजरी करता येणार नाही तेव्हा या थोर महात्म्यांना अभिवादन म्हणून आणि रक्तांची भासणारी कमतरता यामुळे रवी रवीसाहेब राजपूते सोशल फाउंडेशनच्या वतीने आज येथील कामगार येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेले होतं या कार्यक्रमाची सुरुवात थोर महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली यावेळी इचलकरंजी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष तानाजी पवार नगरसेवक राहुल खंजिरे माजी नगरसेवक अमृत कांबळे रवी जावळे अनिल हेडा बाळूमामा वराळे सागर अवघडे नितीन बागे बबलू कांबळे बजरंग लोकरे दादू हेगडे मुन्ना भुसाई इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचं स्वागत माजी उपनगराध्यक्ष रवीर साहेब राजपूत यांनी केलं त्यानंतर रक्तदान शिबिरास प्रारंभ करण्यात आला शहरातील फाउंडेशनचे सदस्य आणि नागरिकांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवला यावेळी बोलताना राजपूते म्हणाले की कोरोना महामारीसारख्या लढाईमध्ये डॉक्टर पोलीस आणि सफाई कर्मचारी आपल्या जीवावर उदार होऊन सेवा बजावत आहेत त्याबद्दल त्यांचं कौतुक करत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आपलाही लढाईमध्ये खारीचा वाटा असावा म्हणून या रक्तदान शिबिराचं आयोजन केल्याचं त्यांनी सांगितलं या रक्तदान शिबिरासाठी रोहित रजपूत अमोल उगारे सुनील प्रताप किरण कांबळे स्टीफन आवळे अरुण कांबळे बबन कांबळे राजू आवळे लखन हेगडे इत्यादींनी परिश्रम घेतले आहेत